नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत सागर तळ रचना। या पाठामध्ये आपण सागरी संचयन म्हणजे काय हा भाग समजून घेऊया। तर संचयन म्हणजे काय तुम्ही पा संचय करता का नाही? वेगवेगळ्या वस्तू आपण संग्रह करतो त्याला संचय म्हणतो। आपण बँकेमध्ये पैसे टाकतो त्याला पण संचय म्हणतो, पैशाचा संचय आहे की नाही। वेगवेगळ्या वस्तू गोट्या चिंचोके याचा संग्रह आपण गोळा करतो त्याला संचय म्हणतात। मग या ठिकाणी सागरी संचय म्हणजे काय, सागरी संचयन म्हणजे काय हे आपण समजून घेऊ। जसं आपण वेगवेगळ्या वस्तूंचा संचय करतो तसंच सागराचा जो तळ भाग आहे हा जगातला वेगवेगळ्या ठिकाणी तो सखल भाग आहे। म्हणजे तळ भाग म्हणजे सागराचा खालचा भाग। या भागामध्ये मग त्या ठिकाणी खंडावरच्या वेगवेगळ्या भागामधून पदार्थ पाण्याबरोबर वाहून येतात आणि त्यांचं संचयन सागराच्या वेगवेगळ्या ठिकाणी होतं, त्यालाच सागरी संचयन असे म्हणतात। तर या ठिकाणी सागरी अवसाद म्हणजे काय हे आपण समजून घेऊया। तर बालमित्रांनो, समुद्रामध्ये जे पाणी असतं त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं, सूर्याच्या प्रकाशाने बाष्पीभवन होतं। ते बाष्प हवेत वरती जातं, त्याचे ढग बनतात। ढग बनून त्या ठिकाणी त्या ढगांमार्फत ढगांना थंड हवा लागली की ते ढग पाऊस देतात, हे आपल्याला माहीत आहे। बरोबर आहे का नाही? बरोबर। मग या ढगांनी खंडाच्या भागावर पर्वतावर पाऊस पाडल्यानंतर त्या ठिकाणावरून वाहणाऱ्या पाण्याबरोबर त्या ठिकाणी दगड गोटे जाडीभरडी वाळू मातीचे सूक्ष्म कण या नद्यांद्वारे सागराकडे वाहून आणले जातात। आणि मग हे वाहून आणलेले दगड गोटे वाळूचे जाडे भरडे कण मातीचे सूक्ष्म कण या भूखंड मंचावरती आल्यानंतर त्या ठिकाणी ते पाण्याची गती कमी होते आणि मग ते तिथं त्याचा संचय होतो। कळलं का संचय म्हणजे काय? तर संचय म्हणजे साठणे। या ठिकाणी वाहून आलेले दगड गोटे वाळूचे कण या ठिकाणी भूखंड मंचावर साचतात आणि या पदार्थांना सागरी अवसाद म्हणून ओळखले जाते। तर बालमित्रांनो, आणखी संचय होतो सागरामध्ये, त्याचा अभ्यास आपण पुढील भागामध्ये करूया। धन्यवाद।